वीज वितरण कंपनीच्या कनिष्ठ तंत्रज्ञाला चौघांनी क्षुल्लक कारणावरून बेदम मारहाण केली. ही घटना चिखली येथे घडली. या प्रकरणी दारव्हा पोलिसांनी चौघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. तालुक्यातील चिखली येथे जेसीपी द्वारे खोदकाम सुरू होते. हा प्रकार तरनोळी रोडने जाणाऱ्या वीज वितरणचे तंत्रज्ञ नितीन वामन राठोड यांच्या लक्षात आला. त्यांनी खोदकाम सांभाळून करा, लागूनच केवी पोल आहे असे समजावून सांगितले. मात्र यावरून जेसीपी चालकाला काम का करू देत नाही असे मनात अश्लील सिविगाळ करून वाद घालत आरोपी दिलीप चव्हाण यांच्यासह चौघांनी लाथाबुक्क्या व काठीने बेदम मारहाण केली. शासकीय कामकाजात अडथळा आणला याची तक्रार नितीन राठोड यांनी दारव्हा पोलिसात दिली. यावरून दिलीप चव्हाणसह चौघांवर कलम 353, 332, 504, 506 सह कलम 34 बांधवी प्रमाणे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत.